श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त 8 मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग 97 73 71 27 27 94 04 15 53 77 99 69 16 05 16 94 04 44 86 27 काम करत आहोत त्या संदर्भातून आम्ही पहिलं काम म्हणजे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर प्राध्यापक मधुदंड होते त्यांचं तैलचित्र लावणे हे एक आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम केला त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळी उद्योगीकरणाचे जे काम चालू आहे त्या कामामध्ये काही बऱ्याचशा आम्हाला सुट्टी जाणवल्या आपला स्टेशनमध्ये जाण्याचा जो रस्ता होता तो एकदम खडबडीत आणि अयोग्य होता तसे संपूर्ण त्या परिसरात काळोख होता तर त्या संदर्भात आम्ही त्या संबंधित लोकांच्या निदर्शनात आणून दिलं आणि आम्हाला त्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळाला आणि दुसऱ्या दिवसापासूनच ते सुशोभीकरणाचं काम चांगल्या पद्धतीने चालू झालं त्याच्यानंतर आम्ही सावंतवाडला सुद्धा एक लाक्षणिक उपोषण या ठिकाणी केलं होतं आणि त्या संदर्भातून काही गोष्टी आम्हाला मिळत आहेत हे असं नाही परंतु जे आमच्या मेन मागण्या ज्या गाड्यांसंदर्भात आहे किंवा ज्या स्टेशनवरचं सुविधांसंदर्भात आहे त्यांना आम्ही त्या कशा मिळतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत त्याचं सविस्तर माहिती आमचे सचिव सत्कर नमस्कार काही महिन्यांपूर्वी आम्ही कोकण रेल्वे समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्ग या मडुऱ्यापासून ते खारेपाटणच्या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन एक समन्वय समिती सुरुवात केलेली आणि या समन्वय समितीचं उद्दिष्ट म्हणजे सिंधुदुर्गातल्या चाकरमान्यांना किंवा प्रवाशांना एक चांगला प्रतीचा किंवा एक चांगल्या दर्जाचा प्रवास कोकण रेल्वेमार्फत घडावा ही आपल्या सगळ्या लोकांची एक भावना आहे त्याच भावनेतनं कलेक्टर साहेबांना 2 महिन्यांपूर्वी आम्ही एक निवेदन दिलेलं त्याच्यावर त्या निवेदनावर पुढच्या हालचाली आणि या समन्वय समितीच्या सगळ्या स्टेशन्सच्या बाबतीतलं एक निवेदन हे आज आम्ही कलेक्टरना दिलं मुख्य उद्देश म्हणजे याच्यात सावंतवाडीपासून खारेपाटणपर्यंत सावंतवाडी कुडाळ कणकवली सिंधुदुर्ग वैभववाडी आणि मडुरे या फ्लॅट या स्टेशन्सवर नवीन गाड्या ज्या प्रवाशांच्या मागण्या आहेत किंवा जे प्रवाशांचे फुटफॉल आहेत किंवा रेव्हेन्यू आहेत यांच्या अनुषंगाने आमच्या टीमने एक अभ्यास करून 4-5 रेल्वे गाड्या काढलेल्या की त्या त्या रेल्वे गाड्या त्या स्टेशनना पूर्ण करणाऱ्या ठरू शकतात अशा आणि त्या त्या रेल्वे गाड्या त्या स्टेशन्सना मिळाव्यात यासाठी आम्ही आज निवेदन दिलं दुसरी गोष्ट म्हणजे सावंतवाडी टर्मिनस लवकरात लवकर होऊन कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये मर्जिंग व्हावं किंवा विलनीकरण व्हावं ही आमची प्रमुख मागणी होती ती पण आम्ही आज कलेक्टर साहेबांकडे सुपूर्द केली त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे येणारा गणेश चतुर्थीचा काळ हा कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूप मोठा ठरला जातो आणि ह्या प्रवासादरम्यान आपल्या लोकांना अक्षरशः गुराढोरांसारखी वागणूक कोकण रेल्वे देते तीच यापुढे होऊ नये यासाठी आपल्या सगळ्या संघटना जाग्या झाल्यात आणि आम्ही ह्याच निवेदन म्हणजे जे निवेदन मी देईलच आता तुम्हाला सगळ्यांना त्याच निवेदनाच्या शेवटच्या ओळीला आम्ही असं म्हटलं इफ KRCL फेल्स टू होस्ट पीपल ऑफ कोकण रेल्वे प्राइमली इन गणेश चतुर्थी देन पीपल फ्रॉम ऑल ओव्हर द रिजन मे गॅदर अँड स्ट्राईक अगेन्स्ट KRCL याचा अर्थ की जर ह्या गणेश चतुर्थीत कोकण रेल्वे परत आमच्या लोकांना गुराढोरांसारखी वागणूक देत गेली किंवा जर आमच्या लोकांना खूप प्रॉब्लेम्स ह्या गणेश चतुर्थीत फेस करावे लागले तर त्याच लोकांना घेऊन आम्ही तिकडच्या तिकडे आंदोलन करू त्या आंदोलनाची भूमिका काय आहे ती पुढे आम्ही सगळ्यांना सांगू आणि ह्यावर कलेक्टर साहेबांनी स्वतः सही केलेली आहे त्यामुळे कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलं आहे की लवकरच हे जे प्रॉब्लेम्स चालू आहेत हे कोकण रेल्वे आणि प्रवासी संघटना एकत्र येऊन सोडवतील आमची सरकारकडनं चांगलीच अपेक्षा आहे सरकार आमच्या प्रयत्नांना यश देईल अशीच आमची एक भावना आहे पण ह्या गणेश चतुर्थीला जर ते कमी पडले तर आम्ही सगळ्या संघटनांनी मिळून इशारा दिलेला आहे आणि तो आम्हाला सुद्धा आणू गेल्या 2-3 महिन्यात लोकांनी बघितलेलं आहे की
रेल्वे प्रवासी स्वतःच लोकप्रतिनिधींना हाताशी न घेता स्वतःच कोकण रेल्वेशी भांडतायत, जुजतायत, ज्या प्लॅटफॉर्मवर मिळतील ज्या प्लॅटफॉर्मवर जमतंय तसं ते कोकण रेल्वेच्या पदाधिकाऱ्यांची भांडतायत. ह्याचा अर्थ कुठेतरी आता कोकण रेल्वेवरचा साध्यातल्या साधा प्रवासी जागा होतोय आणि तो स्वतःच कोकण रेल्वेशी भिडतोय. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही विचार करून एक निवेदन दिलं आणि ह्या पुढे कृतीही आम्हाला जाणून 26 जानेवारीचं उपोषण हे सगळ्यांनी एक बघितलेलं आहे. मधल्याकाळी सिंधुदुर्गासारखी संघटना असो किंवा कसाल रेल्वे संघटना असो त्यांनी आपापले पावित्र्य सुद्धा लोकांकडे समोर ठेवलेले आहेत. तसाच पावित्र्य घेऊन आमच्या समन्वय समितीने आज कलेक्टर साहेबांना आपला पावित्र्य सांगितलं आणि येणारा काळ ही सुद्धा आम्ही प्रवाशांसाठी लवकरात लवकर यशस्वीरित्या कोकण रेल्वेच्या मार्गी पार पाडू. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सातलाईनचं यूट्यूब चॅनल.